गीतासबोधम दशक पांचवा समास पहिला वाचण्यास प्रारंभ करीत महाराज श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुवे नमः राजादिरा सद्गुणा सिद्धरामेश्वराय नमः राजादिरा सद्गुणा निसर्गदत्ताय नमः श्रीराम जय जयाजी सद्गुरु पूर्णकामां परम पुरुषात्मया रामां अनिर्वाच तुमचा महिमा वर्णिला नवते राजा सद्गुरूंसाठी समर्थाने इथे काय म्हटलेलं आहे बघा. पहिला चरण काय आहे या सद्गुरु असा सद्गुरु जो पूर्ण काम आहे. पूर्ण काम आहे म्हणजे जो पूर्णच आहे. काम म्हणा म्हणजे इच्छा वगैरे असतात ना प्रत्येकाची. काय ना काय इच्छा जगण्याची तरी इच्छा असते. आपल्या असण्याची तरी इच्छा असते. पण सर्व प्रकारच्या इच्छा किंबहुना काय इच्छा नाहीच उरली असा तो जो असतो तो पूर्ण काम असतो. सद्गुरुत्व आहे अशा त्या सद्गुरूचा विजय असो जय असो. सद्गुरू कसा पूर्ण काम जोपर्यंत काय ना काय इच्छा तोपर्यंत सद्गुरु तत्व नाही होऊ शकत. पूर्ण काम झालं सद्गुरूचं वर्णन करताना समर्थ काय सांगतो. सद्गुरु कसा कशा सद्गुरूबद्दल सांगतात ते जो पूर्ण काम आहे. पूर्ण काम म्हणजे ज्याच्या ठिकाणी कोणती कामना उरलीच नाही किंवा कामनेचा स्पर्शच नाही कामनेशिवाय. कामनेशिवाय तो पूर्ण आहे. जो पूर्ण आहे त्याला काय आहे अपूर्ण असतं त्याला असतं. पूर्ण काम सद्गुरु. पुढे काय म्हटले नाही याच्यातलंच पुढचं काय परम पुरुषा आत्मया राम आत्माराम जो एकच आहे तो परमपुरुष आहे. परम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ पुरुषोत्तम कोणाला म्हणतो म्हणजे श्रीकृष्णाला म्हणतो सद्गुरु. परमपुरुषा आत्मया रामा आत्माराम असं म्हटलेलं आहे सद्गुरूनं. पुढे अनिर्वाच तुमच तुमचा महिमा मी काय सांगणार पाहणार. अनिर्वाच तुमचा वाचेला ते कार्यच नाही उरलेलं सद्गुरूचं वर्णन करण्याचं सामर्थ्यच नाही वाचेकडे. म्हणजे शब्दात मांडता येत नाही अनिर्वाच तुमचा महिमा. पुढे वर्णिला नवचे वर्णन करता येत नाही. पुढे जे वेद वेद म्हणजे शब्दच. वेद शब्दाला म्हणजे वेदांना सागड पडतो काय करू. शब्द गर्भगळीत होतात थांबतात. शब्दांचं सामर्थ्य नाहीसच होत. शब्द पांगुळतात थिटे पडतात क्षीण होऊन नाहीसे होतात शब्द. नाही ते आमच्या शक्तीच नाही ती. वेदासी साकड पडत. पुढे शब्दांना कानडे म्हणजे शब्द तिथे पोहोचत नाही. शब्द थिटे पडतात. इथे बघा वेद पण तिथे पडतात पण ते कोणाला कळतय कोणाला प्राप्त होत आहे. जे सच्चिष्यासी रोकडे आहे तर जसंच्या तसं रोख रक्कम देता आणि घेता कसं हे घ्या आणि रोख आहे कोणाला जो सद्गुरूचा सच्चिष्य आहे त्याला. सद्गुरु सहज थेट रोकडे म्हणजे काय थेट जसाच्या तसा त्याच्यासाठी आहे. किंबहुना तोच होतो तोच असतो.
सच्चिष्य लक्षात ठेवा, व्हावे तरी सच्चिष्य व्हावे. जो खरा शिष्य असतो त्याच्यासाठी सद्गुरु आपण आहे तसाच्या तसा अवतीर्ण होतो किंबहुना तोच होतो. सच्चिष्य असे रोकडे पुढे योगियांचे निज वर्म वाचा तो. जे शंकराचे निज धाम, जे विश्रांतीचे निज विश्राम, परम गुह्यगाधाम ते ब्रह्म तुमचे नियोगे, स्वये आपणची होई जे आंगे, दुर्घट संसाराचे निपांगे, पांगिने ना सर्वथा. शिष्याला मात्र योगी 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 म्हणजे मोठे मोठे जप तपी साधन करणारे योगी त्यांना पण सापडत नाही, साध्य होत नाही. असं महादेवाचं जे आत्मलिंग सद्गुरु तत्व ते शिष्याला मात्र सहज प्राप्त होत. शिष्याचं काय भाग्य आहे किंवा असतं, सद्गुरूचा जो खरा शिष्य असतो ना तो सद्गुरूच असतो. सद्गुरुमय असतो, सद्गुरु तत्व होऊनच उरतो. हे सद्गुरुच महत्व आणि सत्शिष्याच महत्व, हा समास जो आहे पाचव्या दशकातला पहिला समास, त्याच शीर्षक आहे गुरु निश्चय. काय गुरु निश्चय? गुरुचा निश्चय तुमचा तुमच्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि सद्गुरुच काय महत्व आहे तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यासाठी हा पहिलाच समास आहे गुरु निश्चयाचा. त्यात पुढे त्यांनी म्हटलंय की आपल्याकडे काय असतं, देवाचं कोणतंही कार्य असलं, धार्मिक कार्य असलं, देवळातलं असो किंवा धार्मिक कार्य असो, कुटुंबातलं असो, कुठलंही असो, सांस्कृतिक काय तरी, तर आपल्याला देवाची पूजा अर्चा करण्यासाठी कोणाची गरज लागते? कोणाची गरज लागते? गणेश पूजन करतात पण ते गणेश पूजा करायला पण कोणाला तरी बोलवतात. ब्राह्मण लागतोच तिथे. पूजा असो काय, तुम्ही काय करता, सत्यनारायण करता, लग्न करता, अमक करता, तुम्ही नाना भानगडी करता, पण त्या करताना कोण लागतो तिथे? ब्राह्मण लागतो. ब्राह्मणाशिवाय नाही हो जातात ना, हल्ली तर सापडत पण नाही, मग ते रेकॉर्ड ब्राह्मण तिथे लागतत्व तिथे काहीतरी असा तो ब्राह्मण लागतो तिथे. इथे आहे वर्णन केलेलं एक दोन वाचा त्यातलं काय. गुरु तो सकळांशी आता स्वामीचे निलडिवाळपणे, गुरु शिष्यांची लक्षणे सांगितले प्रमाणे. गुरु तो सकळांशी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन, तरी तयासी शरण अनन्य बघा. ह्या ब्राह्मणाचं एवढं महत्व वाढून ठेवलेलं आहे ना कि तो आमचे आमचे बाबा एक वाक्य नेहमी म्हणायचे, ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो देवा श्रेष्ठ. तिन्ही लोकी श्रेष्ठ. ब्राह्मण म्हणजे काय एवढा अवडंबर बघा आणि अज्ञान बघा, कि ब्राह्मण तो कसाही असो मग तो भ्रष्ट असो पण तो तिन्ही लोकात श्रेष्ठ असं म्हटलं. क्रियाही नसला तरी आपला तुम्हाला सांगतो शार्दूल आपलं गाव कुठचं, गावाचं नाव काय? बघा माळुंगे गाव. माळुंगे गावात तुम्ही जाता तर पहिलं कुठे जाता तिकडे? देवाचं स्थान कुठे आहे? लिंगेश्वराकडे जाता. स्वयंभू लिंग आहे तिथे, म्हणून महाळुंगे महालिंग, म्हणून गावाचं नावच महाळुंगे. पाण्यामध्ये स्वयंभू लिंग आहे तिथे, आहे महिमा आहे. त्या त्या ठिकाणी त्या त्या गावच्या ग्रामदेवता असतात किंवा ठिकाणी ठिकठिकाणच्या देवदेवता असतात, त्यांचं महत्व काही ना काही सांगतात तिथे. पण हे ब्राह्मणाचं आलं म्हणून तुम्हाला सांगतो. आता तिथे आजूबाजूच्या गावातले लोक ज्यांचा तो देव आहे लिंगेश्वर म्हणतात, पण त्यांना तिथे स्वतः जाऊन पूजेचा पूजा करण्याचा अधिकार नाही. नाही बाबा तिकडे देवाकडे हात लावायचा नाही, ते देवाकडे जायचं नाही, आपला पूजूक नाही बाबा,
अरे तुझो देव तुका पूजूक ना तर कोणाक अधिकार मग मग ते सांगतात ब्राह्मणच पूजा करू शकतो देवाचं तिथे पाण्यात उतरून केवळ फक्त ब्राह्मण तिथे जाऊन ती पूजा करू शकतो वर्षानुवर्षी परंपरा आजही आहे आजही आहे कोणी इतर माणसं गावातली तिथे जाऊन पूजा त्या लिंगावर फूल ठेवू शकत नाही नारळ ठेवू शकत नाही मग कधी ब्राह्मण मिळत नाही तर मग गावातला गुरव पण चालतो गुरव म्हणजे पुजारी असतो ना का देवळामध्ये तो गुरव पण चालतो दारुडा असला तरी चालतो बघा ब्राह्मण झाला जरी क्रियाहीन मग तो कसाही असतो पण तो तिथे पूजेला चालतो पण तुम्ही शुद्ध पवित्र गाव काय म्हणाल तुम्ही पवित्र होऊन तुमच्या समजुतीप्रमाणे जरी गेला तिथे तरी तुम्हाला अधिकार नाही हे ब्राह्मण कर्म आणि हे याचं महत्व असं अवडंबर वाजवून ठेवलं तुम्हाला मात्र हे कळलं पाहिजे जो सच्छिष्य आहे त्याला ज्याला गुरु निश्चय ज्याचा झालेला आहे त्याला मात्र हे कळलं पाहिजे की ब्राह्मण देव मिळवून देत नाही देवाचा निश्चय ब्राह्मणामुळे होऊ शकत नाही तुमचा तुमच्या ठिकाणी तुम्हीच करून घ्यायचं मग त्याच्यासाठी तुम्हाला सद्गुरूची आवश्यकता सद्गुरू तुम्हाला देव कोण आणि कसा आहे दाखवून देतात आणि तूच देव आहेस हे ठासून सांगतात देवाचा निश्चय तुमचा सद्गुरू करून देतात पुढे बघा तिथे याच समासातलं अहो या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणे विष्णूने देवत्व मिळवणे तेथे इतरते किती स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण परिज्ञान नवे सद्गुरु विना ब्रह्म ज्ञान नस्ताशी न जन्म मृत्यु सुखेना हे ज्ञान जे आहे आत्मज्ञान जे आहे ब्रह्मज्ञान जे आहे खरं ईश्वर ज्ञान जे आहे ते केवळ सद्गुरूच तुम्हाला देऊ शकतात देतात तो ब्राह्मण तुम्हाला ते ज्ञान देऊ शकत नाही पुढे सद्गुरु विना ज्ञान काही सर्वथा होणार नाही अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले ज्ञान विरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले म्हणून सद्गुरुची पावले सदृढ धरावी जयास वाटे देव पहावा तेने सत्संग धरावा सत्संगे विन देवादि देवा पाविजेत नाही तो जो सत्संग म्हणून जे काही आहे सत्संग म्हणजे आपला संघ असा त्याचा अर्थ सत सत म्हणजे जे कधी नाहीस होत नाही असं तत्व ते सत आहे बाकी जे जे काही आहे ते असत आहे असत जे असतच नाही ते असत असत असत्य मिथ्या खोट नश्वर नाहीस होणार म्हणजे सत आहे ते केवळ सद्गुरु दाखवून देतात म्हणून सद्गुरूचे पाय धरावे सद्गुरु कोण काय हे त्याचा शोध घ्यावा तुम्हाला तो शोध घ्यायची गरज नाही तुम्हाला सद्गुरु प्राप्ती सहज आहे आपल्या संप्रदायामध्ये सद्गुरूच सद्गुरुशिवाय नाहीच समर्थ पण तेच सांगताय सद्गुरूचं महत्व काय ते म्हणून इथे सांगताय की हे जे अवतीभवती उभं राहिलेलं आहे जन्म म्हणून एक संस्कार म्हणून जन्मसंस्कारातून ते नश्वर आहे ईश्वर म्हणून जे आहे ते केवळ सद्गुरु तुला देणार म्हणून सद्गुरूचा निश्चय कर जो गुरुचा निश्चय झाला तुझा तुझ्या ठिकाणी की त्या ईश्वराचा निश्चय तुझ्या ठिकाणी होणार ईश्वर म्हणून जे काय आहे ईश्वराचे वर पुन्हा परमात्मा तत्व आहे आत्मतत्व कळलं की आत्मतत्वातच परमात्मा तत्व कसं आहे एकच कसं आहे ते ह्याचा उलगडा होतो आणि या सगळ्याचा उलगडा केवळ सद्गुरूच्याच ठिकाणी तुम्हाला होऊ शकत पुढे काय जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टी सनिधान तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होया
सद्गुरु विना जन्म निर्फळ, सद्गुरु विना दुःख सफळ, सद्गुरु विना तळमळ जाणार नाही। सद्गुरु चेनी अभय करे, प्रगट होई जे ईश्वरे, संसार दुखे अपारे नासो न जाती। आणि मग तुम्हाला कोणत्या प्रकारची भय भीती उरणार नाही, उरत नाही। ज्यांना सद्गुरु प्राप्ती झाली आहे त्यांना, तुम्हाला तर झालेलीच आहे, त्यामुळे तुम्हाला काय भीती शंका अजिबात ठेवू नका। कोणत्याही प्रकारची शंका प्रश्न तुमच्या ठिकाणी उरणार नाहीत, आता जरी असल्या काही शंका तरी, कारण तुम्हाला सद्गुरु भेटलेले आहेत। ज्यांना नाममंत्र मिळालेला आहे त्यांना सद्गुरु प्राप्ती झालेली आहे निश्चय पाहिजे। आज हनुमान जयंती आहे। काय हनुमान जयंती? हनुमान कोणाचा भक्त होता? रामाचा भक्त, रामाचा दास होता। आणि जो सद्गुरूचा, राम म्हणजे सद्गुरू, राम सद्गुरु, समर्थानंदचे सुद्धा सद्गुरु श्री रामच, जो भक्त असतो ना तो भक्त म्हणून उरत नसतो। जो भक्त असतो तो भक्त म्हणून उरत नसतो, तो कोण झालेला असतो? तो खरा सद्भक्त असतो, तो देवच झालेला असतो। म्हणून जो सत्शिष्य असतो तो सद्गुरु रूपच होऊन उरलेला असतो। त्या मारुती किंवा हनुमान जो तो चिरंजीव आहे, माहित आहे ना, चिरंजीवांपैकी आहे। आणि चिरंजीव तत्व काय आहे? अमर अमृत तत्व काय आहे? परमात्मा तत्व आहे, राम तत्व आहे, आत्माराम तत्व आहे। तर हनुमान मारुती आजही जसा आहे तसाच आहे। हनुमान त्या स्तुती करता त्याच्यामध्ये हे सगळं आहे दिलेलं। आजही जिथे रामकथा चाललेली असते तिथे हनुमानाचं अस्तित्व असतं, मारुती तिथे असतो असं म्हणतात। तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या सद्गुरूंचा जयंती उत्सव आपण साजरा करतो। जयंती उत्सव म्हणजे जन्मदिवस, बरोबर ना? त्या आपल्या महाराजांचं तुम्ही ऐकून सगळ्यांना माहिती आहे, पहिलं जे नाव होतं पाळण्यातलं ते काय ठेवलेलं? हनुमान जयंतीच्या दिवशी आज काय वैशिष्ट्य पर्व उत्सव जो आहे तो आज तो कोणता आहे? तर महाराजांचा 125वा जयंती उत्सव आहे। 125वा म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणतात ना तुमच्या आता। तर मारुतीच्या हनुमान जयंतीच्या दिवशीचा जन्म म्हणून त्यांचं नाव आई वडिलांनी मारुती असं ठेवलं होतं। बघा नावात काय आहे असं म्हणतं, पण नावात सुद्धा काहीतरी असतं। विशेषतः संत महात्म्यांच्या नावामधून तुम्ही जर शोध घेतला तुम्हाला पुलगडा होतो। हनुमान हा रामभक्त होता, मारुती सुद्धा नाव ज्यांचं ठेवलं गेलं तेही रामभक्तच आहेत, सिद्ध रामभक्त आहेत। बघा काय काय नावात काय असतं म्हणून, पण नावातही असत सिद्धराम भक्त। आणि अशी भक्ती केली, सिद्धरामेश्वर महाराजांची भेट महाराजांना झाली ना, त्याच्यानंतर अवघ्या 3.5 वर्षामध्ये 3.5 वर्षामध्ये पूर्ण ज्ञान प्राप्ती, पूर्ण ज्ञान प्राप्ती त्यांच्या ठिकाणी झाली, महाराजांच्या ठिकाणी। मारुती या नावाचा सुद्धा फार चांगला अर्थ आहे। मारुती म्हणजे मा वृत्ती, वृत्ती ज्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची नाही। वृत्ती तुमच्या आमच्या ठिकाणी वृत्ती असते, बघा आपण वृत्तीमध्येच वावरतो, काय ना काय ह्या लोकातली जन्मसंस्कारातून, विचार संस्कारातून, कर्मसंस्कारातून वृत्ती तयार होते। महाराज सांगतात आपल्याला वृत्तीवर येऊ नको, म्हणजे वर हे बाहेर जे आहे त्याच्यावर नको, आत मुळात खोल
तू जसा आहेस म्हणजे स्वरूपात तिथे लक्ष ठेवून राहा, तिथे राहा. सर्वांना जमत नाही, ज्यांना जमतं तो सच्चिष्य, ज्याला हे जमतं. तर महावृत्ती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वृत्तीचा लवलेश नाही तो महावृत्ती. महाराजांनी नाव आपल्यासाठी योग्य धारण केलं, काही कविता वगैरे लिहिताना अभंग लिहिताना वगैरे त्यांनी नाव जे धारण केलं ते त्याकडे पण तुका म्हणे, नामा म्हणे, जनी म्हणे असं. तेव्हा अभंग लिहिण्यासाठी काही कवन लिहिण्यासाठी सद्गुरु भक्तीची वगैरे महाराजांनी नाव जे धारण केलं होतं ते होतं निसर्गदत्त. निसर्गदत्त या शब्दाचा दुसरा तिसरा अर्थ काय नाही. निसर्गदत्त म्हणजे परमात्म तत्व, परब्रह्म तत्व, विठ्ठल तत्व, श्रीकृष्ण तत्व, सद्गुरु तत्व, अमृत असं जे आहे ते म्हणजे निसर्गदत्त. तर आपल्या महाराजांचा आज समस्त चांगला आला. सद्गुरु तत्व जे आहे ना तेच निसर्गदत्त तत्व. महाराज आमचे जे चालतं बोलतं आम्हाला आता काय अनेक काय म्हणतो आपण काय केवळ मोठं संचित होतं की निसर्गदत्त महाराजांची भेट होणं. मी तर असं म्हणतो आज तुम्ही निसर्गदत्त हे नाव तुमच्या कानी पडतंय म्हणजे फार मोठा काहीतरी पुण्याचा ठेव आहे. म्हणून निसर्गदत्त महाराजांचं नाव कानी पडतंय. निसर्गदत्त हे नाव, निसर्गदत्त हे नाव. जगात किती लोक असतील की ज्यांच्या ठिकाणी या नावाचा उच्चार ते करू शकत असतील, नाव ऐकू शकत असतील. निसर्गदत्त महाभाग्यवान असतील, महाभाग्यवान असतील. तर कारण ते नाव उच्चारताच ते तत्व तुमच्या ठिकाणी उभं राहतं. तुम्हाला हे कळलं पाहिजे. जेव्हा तुम्ही निसर्गदत्त नावाचा उच्चार करता, स्मरण करता, तेव्हा ते तत्व जसंच्या तसं तुमच्या ठिकाणी उभं राहतंय. आणि तुमचं जे काही ह्या देहकर्माचे किंवा इतर कर्माचे काय काही तुमच्यावर जे काही संस्कार उमटत असतील तर ते नाहीसे होतात, ते क्षीण होतात, नाहीसे होतात. हे आहे हा निसर्गदत्त हा मंत्र आहे. आता हा समास आहे जो दशक आहे पूर्ण ना, हा तो मंत्रांचा दशक, मंत्रांचा असं समर्थांनी म्हटलंय पाचव्या दशकात. तर हा निसर्गदत्त हा मंत्र आहे. मंत्र मननात त्रयते इति मंत्र, ज्याचं तुम्ही मनन करता आणि त्यातून तुमचं रक्षण होतं हे निसर्गदत्त. ह्याचं मनन तुमचं घडतंय. तुम्ही म्हणता ना राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय, जेव्हा उच्चार करता निसर्गदत्त नामाचा उच्चार करतात तर ते मंत्राचा तो उच्चार तुमच्या ठिकाणी होतोय असा भाव तुमच्या ठिकाणी असला पाहिजे. असा भाव ठेवा तुम्ही. पुढे आणखी काही श्रीराम कृष्ण आदि करुणी अति तत्पर गुरु भजनी सिद्ध साधु आणि संत सज्जनी गुरुदास्य केले. बघा श्रीराम होऊन गेले, श्रीकृष्ण होऊन गेले, मोठे मोठे योगी पुरुष होऊन गेले, सगळ्यांनी गुरुभजनच केलेलं. किंबहुना जे जे देव म्हणून आज तुम्ही आपण ज्यांची ज्यांची पूजा करतो ना, कोणी असो मग, ज्यांची देवदेव म्हणून पूजा करतो ना, त्या सगळ्यांनी पहिल्यांदा माण नरच होते म्हणजे मानवी रूपच होते, मग ते नारायण रूप झाले. कधी झाले? गुरुभजन केल्यावर. गुरुमंत्राचा निश्चय केला स्वतःच्या ठिकाणी, गुरुचा निश्चय केला स्वतःच्या ठिकाणी, गुरुभजन केलं. तर भजन केलं म्हणजे गुरुभक्ती केली, सद्गुरूंना शरण गेले, तेव्हा नर नरातून नारायण झाले. म्हणून देवत्व त्यांच्या ठिकाणी निर्माण झालं. सद्गुरूचं आणि सद्गुरू भक्तीचं, सद्गुरू भजनाचं महत्त्व तुमच्या ठिकाणी तुम्ही ओळखलं पाहिजे. सद्गुरू भजनाचं म्हणून भजन आमचे महाराज सांगते, भजनाला आळस करू नका. महाराजांचं वाक्य काही वाक्य जशीच्या तशी आठवतात. इथे महाराज काय सांगायचे, लोक भजनाला आळस करतात, भजनाला आळस करू नका. चार भजनं करा. चार भजनं ही गुरूंची सद्गुरूंची भजनं आहेत. आणि भजन कोणी म्हटलंय मला, पण तू भजन हे सद्गुरूंचं भजन हे सद्गुरूंचं भोजन आहे. तुम्ही एक दिवस तरी भोजनाशिवाय राहता का हो, स्वतः राहू शकता का? मग
मग भजनाशिवाय सद्गुरूंचं भजन हे त्यांचं भोजन आहे ते त्यांना दिल्याशिवाय आपण अन्नाचा घास घ्यायचा नाही असा निश्चय झाला पाहिजे तो सच्चिष असाच लाल छोटे छोटे भाव धारण केले पाहिजे आणि तसं साधेपणा करायचं काय अवडंबर माजवायची गरज नाही आपल्या ठिकाणी आपण ठेवायचं सद्गुरु प्रेम सद्गुरु भक्ती आपल्या ठिकाणी आपण ठेवायची गुरु आज्ञा न मोडणं एकदा गुरुनी हे सांगितलेलं आहे असं कर काळ काळ जरी उभा राहिला समोर तरी ते वचन ढळू द्यायचं नाही ती आज्ञा ढळू द्यायची नाही किती विपरीत परिस्थिती निर्माण होईल परंतु मला माझ्या सद्गुरूंनी माझ्या महाराजांनी मला असं सांगितलं हे असं कर त्याशिवाय नाही पर्याय नाही अशी दृढ बुद्धी दृढ निश्चय आपल्या ठिकाणी झाला पाहिजे गुरु शब्दाचा गुरु आज्ञाचा गुरु वचनाचा निश्चय झाला पाहिजे आणि महाराजांनी आमच्या ते सांगितलंय आय एम दॅट मध्ये सांगितलंय की मी काही फार मोठी काही साधना केली नाही काही तपश्चर्या केली नाही लोक विचारतात विचारायचे लोक ना काही तुम्हाला हे कसं काय प्राप्त झालं महाराजांनी सांगितलं काय नाही मी फक्त गुरु वचन पाळलं फक्त गुरु वचन पाळलं माझ्या सद्गुरूंनी जे काही वचन दिलं त्याचा मी निश्चय माझ्या ठिकाणी केला आणि त्याच वचनातून आपे आप जे काही आहे ते प्राप्त झालं गुरुवचनाचा निश्चय होणं हे महाराजांनी सांगितले मी काय नाही केलं ना जप केलं ना तप केलं काय नाही केलं गुरुवचनाचा निश्चय केला बस हे सांग पुढे काय आहे का सृष्टीचे तारक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरु पदी रंक कोण किती मोठा असू दे तुम्ही स्व आयुष्यामध्ये पुढे मतपदाला पोहोचा मोठी पदवी तुम्हाला प्राप्त होईल पण सद्गुरूंपुढे लीन होऊन राहणं नम्र होऊन राहावं अनन्य शरण होऊन जावं सद्गुरूंच्या पुढे मी कोणी नाही आपण कोणी नाही केवळ सद्गुरु महाराज तुम्ही सद्गुरु तुम्ही असा भाव मोठे मोठे लोक कोणी आपली आपल्या सद्गुरूंची उदाहरणं सांगतो तुम्हाला निसर्ग महाराज रणजित महाराज कोणी स्वतः सिद्धरामेश्वर महाराज भाऊसाहेब महाराज हे आपल्या सद्गुरूंना अनन्य शरण होते तुमच्या पुढे मी नाही किंबोना मी नाहीच माझा सद्गुरु केवळ असा भाव निर्माण झाला की तिथे देव उभा राहतो भाव तिथे देव देवत्व अंगी मांडतो जो गुरुवचनाचा अवहेर करत नाही गुरुचा निश्चय करतो गुरुहून दुसरं काही मानतच नाही हो जगाला किंमत देत नाही गुरूंपुढे तो सच्चिष्य त्याचा गुरु निश्चय होतो त्याच्या ठिकाणी देवाचा निश्चय त्याचा तोच म्हणून होतो भाव काय निर्माण होतो आय एम दॅट सोम आत्मा हा भाव निर्माण होण्यासाठी तो आधी त्याचा निश्चय करायला लागतो आणि मग तोच कसा आहे आपणच कसा सर्व चराचरात भरलेला आहे सद्गुरु म्हणून आपणच पुन्हा आपला आपण हे कळतं आणि एकदा तुमची सद्गुरु भक्ती दृढ झाली की काय होतं अहंकाराचं विसर्जन होतं अहंभाव अहंकार नाही सावत अहंभाव अहंकार नाही सावं की ते सद्गुरु तत्व राहतं असं ते साधं आहे जसं फूल फुलतं ना तसं परमात्मा तत्व तुमच्या ठिकाणी उभं राहतं फूल कसं सहज फुलतं हा ती तेवणारी ज्योत कशी असते निरांजनाची सहज असते तसं सहज परमात्मा तत्व निसर्गदत्त तत्व तुमच्या ठिकाणी असतं ते फक्त पाहायचं असतं असतं मुळात जसं आहे तसं म्हणून गुरुमंत्राचा गुरूंचा निश्चय करणं आणि बाहेरचे सर्व संग सोडून देऊन स्वतःच्या अंतरात खोल 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 अंतरात जाऊन ते परमात्मा तत्वच होऊन राहणं ते निसर्गदत्त तत्व होऊनच राहणं हे आपलं काम आहे ते आपण करायचं आहे याचा निश्चय आज करायचा जय गुरु
राजाधिराज सद्गुरुनाथ सगदत्त महाराज की जय। सिद्ध रामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ बाबू साहेब महाराज की जय। सद्गुरुनाथ रणजीत महाराज की जय। दिसंदिसभ्यंतरी गर्व साचे क्रिये विन वाचारता व्यर्थाहे विचारे तुझा तुची शोधून। बघा क्रिये विन वाचारता व्यर्थाहे विचारे तुझा तुची शोधून पाहे। विचार करा तस्मात विचार करावा रणजित महाराजांनी तस्मात विचार करावा म्हणून विचार करणे हे पहिलं काम। विचारे तुझा तुची तुझा तूची शोधून पाहे। विचार कर आणि तुझा तू काय आहेस हे शोधून पाह। हेच काम करायचंय। अध्यात्म म्हणजे दुसरं तिसरं काय नाही। आपण कसा आहे आणि काय आहे आणि आपण सद्गुरु तत्व म्हणून काय आहे तेच आपण कसं आहे हे शोधून पाहायचा विचार कर। याचा शोध घे आणि आपण म्हणून काहीच नाही हे कळतं आणि आपण म्हणून काहीच नाही असं आहे ते आपणाशिवाय आपण आहे। आपण काहीच नाही विचार जो करायचा तो हाच होतो निश्चित। कोणत्या विचाराचा निश्चय होतो की आपण म्हणून काहीच नाही आणि आपण म्हणून काहीच नाही असं असतानाही आपण आहे हे कळतंय। मग ते काय आहे आपणाशिवाय आपण आहे। एवढं झालं की तो विचार त्या विचाराची निश्चिती होती। विचारे तुझा तुची शोधून पाह पाह। ठीक तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहम भाव हा पालावा जनी बोलण्या सारखे आचरावे क्रिया पालटे भक्ति पंथे चिदावे। जय जय रघुवीर राजाधिराज। क्रियेमध्ये पालट करा आणि भक्तीच्या मार्गावरून चाला। जय गुरु राजाधिराज सगदत्त महाराज की जय। सिद्ध रामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सगुणात गुरुलिंगम महाराज की जय। राजाधिराज सगुणात काशेश्वर महाराज की जय। राजाधिराज सगुणात गरीनाथ महाराज की जय। राजाधिराज सगुणात रणजित महाराज।